सुधाकर भाटगुजर हे संजय राऊतांचे समर्थक असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं, त्यामुळे राऊतांचा सलीम गुप्तासोबत संवाद झालाय का हे तपासावं अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांची सुद्धा या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे असं नितेश राणे यांनी म्हटलं. सुधाकर भाटगुजरला लवकरात लवकर अटक करा, ह्याचे फोन तपासा, CDR तपासा, ह्याचे आणि त्या सलीम कुत्ताचे काय संबंध आहेत. आम्ही ऐकलंय सुधाकर भाटगुजर हा संजय राऊतचा मेन माणूस आहे, त्याच्याबरोबर वावरतो, त्याच्याबरोबर फिरतो. संजय राजाराम राऊत आणि ह्या सलीम कुत्ताचे काय चर्चा झाली आहे का, बोलणं झालं आहे का, त्याच्या व त्याचा वरदस्त आहे का, उद्धव ठाकरेची ह्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्वमेंट आहे का, ह्या सगळ्याचा तपास झाला पाहिजे. राऊतच्या जवळच्या हस्तकाबरोबर उबाटाचा महानगर प्रमुख हा सुधाकर भाटगुजर अगर पार्ट्या करत असेल पेरोलवर असताना, तर हेच काय त्या उद्धव ठाकरेचे हिंदुत्व. ठाकरे गटाचे नेते सुधाकर भाटगुजर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाटगुजर यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात आहे. कार्यकर्ता पवन मटाले याला तातडीनं पोलिसांनी ताब्यात घेतलं. एकूण प्रकरणावर भाटगुजर माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत. सध्या भाटगुजर यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. तर नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये सुधाकर भाटगुजर आणि 1993 बॉम्बस्फोटातल्या आरोपीसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ दाखवल्यानंतर आता नाशिकमध्ये सुधाकर भाटगुजर यांच्या कार्यालयापाशी देखील कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे. सुधाकर भाटगुजर सध्या नाशिकच्या बाहेर आहेत आणि पुढच्या काही वेळात ते नाशिकमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर माध्यमांशी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधतील अशा पद्धतीची माहिती जी आहे ती भाटगुजर यांच्या कार्यालयाकडनं देण्यात आलेली आहे. नाशिकच्या सिडको परिसरातलं सुधाकर भाटगुजर यांचं हे संपर्क कार्यालय आहे. ज्या ठिकाणी हे कार्यालय आता सध्या बंद करण्यात आलेलं आहे, याचं शटर जे आहे ते खाली घेण्यात आलेलं आहे. एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे सुधाकर भाटगुजर यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले कार्यकर्ते पवन मटाले यांना देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले आणि त्यामुळे या सगळ्या विधानसभेच्या घटनेनंतर आता भाटगुजर यांच्या बाबतीत देखील पोलीस कारवाई करू शकतील अशा पद्धतीची माहिती समोर येते आहे. अर्थात भाटगुजर या संपूर्ण प्रकरणाबाबत आपली काय भूमिका स्पष्ट करतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9.